યત્તા દાવી ગણિત એક અંકગણિતી શ્રેણી ત્યાં આપણ સરાવ સંચ 3.3 બગતોય ત્યાં પ્રશ્ન ક્રમાંક 6 એકા અંકગણિતી શ્રેણીચ્યા પહેલ્યા 55 પદાંચી બેરીજ 333 આહે तर तिचे 28 वे पद शोधा माता एस 55 बरोबर 3300 एस 55 बरोबर 3300 त्यानंतर आपल्याला तिचं 28 वा पद या ठिकाणी शोधायचं आहे मग या ठिकाणी यांची किंमत 55 या ठिकाणी आली आहे यान बरोबर 55 मन बरोबर एन छेद ए गुणेला डी यस 55 छेद दोन ए अधिक 55 वजा ए गुणिला डी एस 55 ची किंमत 3300 55 छेद दोन ए अधिक 55 वजा ए 54 डी 55 छेद त्या ठिकाणी गुणाकार आहे आपण त्याला पक्षांतर करू भागाकार आहे गुणाकार व्यस्त या ठिकाणी तो होय तेतीसशे गुणिला 2/55 बरोबर 2a+54 डी 11/55 11/33 2/0 30 3/5 5/6 1/0 60 60×120 बरोबर या ठिकाणी 2 सामायिक काढला ए अधिक 54 ला भागलं 27 डी गुणाकार पक्षांतर केलं भागाकार इथे आलं 60 60 बरोबर ए अधिक 27 डी याला आपण समीकरण 1 देऊ त्यानंतर आपल्याला 28 वे पद काढायचे म्हणजे टी 28 बरोबर प्रश्न चिन्ह या ठिकाणी एन ची किंमत 28 टी एन बरोबर ए अधिक एन वजा ए गुणिला डी टी 28 बरोबर ए अधिक एन 28 वजा ए गुणिला डी ए अधिक 28 मधून एक केला 27 डी ए अधिक 27 डी ची किंमत आली आहे 60 ए 28 बरोबर 60 समीकरण 1 वरून त्यानंतर आपण पुढे सातवं उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमांक पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे तर या ठिकाणी ती पदे आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे
बघा तर तीन क्रमांकात पदे ए वजा डी ए आणि ए अधिक डी असे आपण या ठिकाणी मानू. ए वजा डी ए आणि ए अधिक डी त्या पदांची बेरीज या ठिकाणी 27 आहे. ए वजा डी अधिक ए अधिक ए अधिक डी बरोबर 27. कंस सोडू. धना ऋण डी गेला 1 2 3 3 ए बरोबर 27. गुणाकार पक्षांतर केलं भागाकार 3 1 3 9 27. या ठिकाणी ए ची किंमत आपली ती आली आहे 9. त्यानंतर पुढची अट तीन क्रमांकात पदांचा गुणाकार या ठिकाणी 504 आहे. ए वजा डी गुणिला ए गुणिला ए अधिक डी बरोबर 504. ए गुणिला ए वजा डी ए अधिक डी बरोबर 504. मग आता ए वजा डी आणि ए अधिक डी आपण या ठिकाणी सूत्र वापरू ए वर्ग वजा डी वर्ग. बरोबर 504. मग आता ए वर्ग गुणिला ए ए चा या ठिकाणी घन वजा ए गुणिला डी वर्ग ए डी वर्ग बरोबर 504. मग या ठिकाणी ए ची किंमत आपली या ठिकाणी किती आलेली आहे 9. 9 घन वजा ए गुणिला 9 चा वर्ग 9 घन वजा 9 गुणिला डी वर्ग बरोबर 504. मग आता 9 घन 729 9 डी वर्ग 729 9 डी वर्ग बरोबर 504. मग आता परत लक्ष द्या ठिकाणी अधिक 504 आपण या ठिकाणी पक्षांतर करू तो वजा झाला. ऋण डी 9 डी वर्ग पक्षांतर केला तो धन झाला. 729 वजा 504 225 बरोबर 9 डी वर्ग. त्यानंतर गुणाकार 9 आपण या ठिकाणी पक्षांतर करू तो या ठिकाणी भागाकार होईल. नऊ दुने 18 22 मधून 18 गेले उरले 4 45 9 5 45 वर्ग पक्षांतर केला वर्गमूळ मग या ठिकाणी डी ची किंमत आली आपले 25. वर्गमूळ धन किंवा ऋण या ठिकाणी 5 येत. धन किंवा ऋण या ठिकाणी 5 येत. आता आपल्याला त्या क्रमांकात संख्या या ठिकाणी काढायच्या आहे. पहिलं ए वजा डी ए ची किंमत आपली आली होती 9 आणि डी आपला 5. 9 वजा 5 4. दुसरं ए 9 आणि तिसरं ए अधिक डी म्हणजे 9 अधिक 5 बरोबर 14. मग त्या क्रमांकात संख्या आपल्या ठिकाणी किती आल्या 4 9 14 या ठिकाणी त्या
संख्या आलेल्या आहे। तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे।